आज ह्या ठिकाणी हा जो पहिला प्रथम जो काही आंदोलन आहे या आंदोलनामध्ये जे काही कॉलेज विद्यार्थी आहेत हे विद्यार्थी आपले शिक्षण पूरं केलेले आहेत, शिक्षण घेत आहेत. यामध्ये आनंद ह्या गोष्टीचं आहे की एक या नव्या मुंबई छत्रा नवी मुंबई महानगरपालिका आणि त्याच्या बाजूला जो काय परिसर आहे तो एक ज्वलंत प्रश्न आहे आणि तो म्हणजे वीज. हा जो वीज दर वीज पुरवठा साठी MSEB आज त्या ठिकाणी वीज पुरवठा करत आहे पण MSEBवर सुद्धा फार समाधानी कोणी नाही. पण त्याचं समर्थन विद्यार्थ्यांनी केलं नाही ते त्यांच्या मुद्द्यामध्ये आहे. इवन अदानी या ठिकाणी येतोय त्यामध्ये त्या ठिकाणी विरोधसुद्धा म्हणता येणार नाही आणि अनेक लोकांनी यावं या ठिकाणी यांची इच्छा आहे. मुद्दा मला ह्या गोष्टीचा आनंद आहे की आज आम्ही सरकारच्या विरोधात नाही किंवा नेत्याच्या विरोधात नाही किंवा कुठल्या पक्षाच्या विरोधात नाही. आज ह्या ठिकाणी निव्वळ जो सर्वसामान्य नागरिक आहेत त्या सर्वसामान्य नागरिकाला वीज परवडली पाहिजे. सर्वसामान्य नागरिकाला वीज परवडली पाहिजे, ती सेवा परवडली पाहिजे आणि ती सातत्याने तो दर कमी असला पाहिजे. तर ह्या ठिकाणी जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी या आंदोलनामध्ये चळवळीमध्ये स्वयंस्फूर्तीने जो का अभ्यास केला आणि आपल्या समोर त्याने प्रेझेंट केला. आपण त्यांना अनेक प्रश्न विचारले, त्या प्रश्नातून त्यांना अधिक शोधण्यासाठी त्यांना बल दिला. आपण हे जे प्रश्न केले की आपण आता कुठे कमी पडता, किती लेवल त्याने अभ्यास केले ते आपल्या समोर प्रेझेंट केले. नायर साहेबांनी मार्शलिंग केलं या ठिकाणी, भले ते या ठिकाणी जरी त्या ठिकाणी श्रेय जरी घेत नसले परंतु या ठिकाणी त्यांना देखील अति चांगला मार्शलिंग केलं आहे. पण विद्यार्थ्यांनी जो काय आपल्या समोर केलेला अभ्यास आहे, केलेला जो रिसर्च आहे, त्यांच्या काय भावना आणि वेदना आणि संवेदना त्यांनी आपल्या समक्ष मांडलेल्या आहेत. मी ह्यामध्ये कुठल्याच प्रकारचं त्यांना मार्शन पार केलं नाही, ते त्यांनी स्वतःहून सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे आपला एक आत्मविश्वास निर्माण झालेला आहे की तरुण पुढे आलेला आहे आणि तरुण म्हणजे विद्यार्थी ज्याला दुनिया काहीच माहिती नाही आहे. पुस्तक त्या पुस्तकातला उत्तर आणि परीक्षेत पुस्तक आणि पुस्तकातला धडा आणि त्यातला जो काय प्रश्न आणि परीक्षेच्या दिवशी लिहिलेला उत्तर ह्याच्या पलीकडे त्याला काही माहिती नाही. म्हणजे सराचाच प्रश्न आणि सराचाच उत्तर एवढंच त्यांना माहिती आहे. पण आज त्यांना समजलं की खरंच प्रश्न आपलाच आहे आणि उत्तरसुद्धा आपलाच आहे. प्रश्न आम्ही शोधलं पाहिजे आणि उत्तर आम्ही शोधलं पाहिजे आणि ह्या तरुणांनी प्रत्यक्ष स्वतःहून यांना फार बोलायचं होतं, फार बोल त्यांच्या मनामध्ये एवढं दाटलेलं आहे हे ते प्रत्यक्ष त्या ठिकाणी प्रत्येकाने दोन दोन तीन तीन वेळा माईक हातात घेतला. आयुष्यामध्ये फर्स्ट टाईम, आयुष्यामध्ये फर्स्ट टाईम प्रेस समोर. हा प्रेस समोर भलीभली माणसं येत नाही व मोठमोठी सामाजिक राजकीय व्यापारी तर सोडून द्या तो पळून गेलेला आहे, तो कधी समोर येत नाही. येऊ दे ना अदानीला इथे. ही मुलं त्या ठिकाणी आव्हान करतात अदानीला या ठिकाणी प्रेस समोर येऊ द्या त्याने आणि त्याला तो जर आला ना खरंच समजा इथून फुलांनी सजवावी. बरोबर आहे, ही मुलं तर आयुष्यात फर्स्ट टाइम प्रेस समोर आलेले आहेत. मोठमोठे नेते प्रेस समोर यायला चार वेळा विचार करतात. मोठमोठे अधिकारी असतील, अधिकारी बोलणे येतच नाही ते. तर या ठिकाणी मुलं फर्स्ट टाइम आपल्या समोर आलेले आहेत आणि त्याने विचार केलेला की जे प्रश्न विचारतील त्या प्रश्न जेवढा आम्ही अभ्यास केलेला आहे त्या अभ्यासातून ते प्रश्नाचं उत्तर आम्ही देऊ आणि जो प्रश्न उत्तर आलं नाही ते शोधू आम्ही शोधू असं त्यांनी ठामपणाने सांगितलेलं आहे. आणि त्यांनी जे काही शोधलेलं आहे ते आपल्या समोर त्याने ठेवलेलं आहे. फक्त मी काय करतो, मी कुठे आडलं तर आम्ही या ठिकाणी थोडंसं पुशअप करू. परंतु ह्या ठिकाणी आमची विनंती आहे की ही लढाई सुरुवात झालेली आहे आणि धोका सांगितलेला आहे की ज्याला नावं दिले विद्यार्थ्यांनी स्वाक सतर्क आंदोलन. आज 25 तारीख आहे. आपण सर्व नागरिकांना सांगा, महानगरपालिकेला सांगा की आता जागे व्हा आणि ह्या मुलाने आपल्याला आव्हान केलेलं आहे, आम्ही जागे झालो तुम्ही जागे व्हा नाहीतर उद्या झोपणार सर्व, कोणी बाकी राहणार नाही. आणि हा आंदोलन आहे, ही जनजागृती आहे. आपण ग्राहक आहोत,
या ठिकाणी सर्व सामाजिक संस्थांनी या विषयी घ्यावा, राजकीय पक्षांनी घ्यावा, एकमेकावर आरोप करण्यापेक्षा करा, पण मुद्दा तरी घ्या. हा काही यांची जबाबदारी आहे असं नाही ना, यांचं कर्तव्य आहे. हा प्रश्न जनतेसमोर आणावा, ही समस्या जनतेसमोर आणावी. या विद्यार्थ्यांनी स्वतःचा जो काही आनंद आहे, खुशी आहे, ती बाजूला ठेवून एक जबाबदारी नाही तर कर्तव्य म्हणून निभावलेलं आहे. पण ज्याची जबाबदारी आहे, महानगरपालिकेची जबाबदारी आहे, सामाजिक संस्थांची जबाबदारी आहे, काही पक्षांची जबाबदारी आहे, काही विविध घटकांची जबाबदारी आहे, त्यांनी का घबरावं? या विद्यार्थ्यांनी सांगितलं घ्या सर्वांनी. हा का आमच्या एकट्याचा विषय नाही आहे, आम्ही फक्त सांगितलं. जो कारण आताच अदानी जर त्या ठिकाणी बाउन्सर घेऊन, बाउन्सर म्हणजे गुंड, बाउन्सर म्हणजे कोण? गुंडच ना हो. एमईसीबीचा माणूस आपल्याकडे लाईट पाका का येतो, तो एकटाच असतो, त्याला सरकार आणतो. सरकार म्हणजे आम्हीच. सरकार म्हणजे कोण? सरकार म्हणजे आम्हीच. आणि तो सरकारला आम्ही काही सांगू शकतो? हे बाजू रे, जर समजून घे, सरकार द्या भाऊ, समजून घेतो. हा सरकार आहे का? जर चार चार पाच पाच बाउन्सर जर त्या ठिकाणी आणले, बाउन्सर म्हणजे कोण? गुंडेच ना. जो माझा जो सर्वसामान्य नागरिक, तो कशा पद्धतीने त्या बाउन्सरला, त्या गुंडाला फेस करणार आहे? आणि म्हणून ही फार भयानक होणार आहे. विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे, अधिक वेळ मिळावं ही परवानगी घेण्यासाठी, परवाना देऊ नये, अधिक वेळ द्यावं. आणि या ठिकाणी MRC ने अधिक लोकांना कॉल करावं असं या ठिकाणी आवाहन करतात, की हे आवाहन करतात की टाटाने सुद्धा यावं. टाटाला हात जोडून या पोरांनी विनंती करतात, टाटाने यावं, रिलायन्सने यावं, MECB आहेत त्या ठिकाणी. मग या ठिकाणी आवाहन केलेलं आहे ना, यांचा आव्हानाचा मान नागरिकांनी, तो नागरिकांनी तो प्रेशर करावा. सोशल मीडिया चालवावी, फेसबुक चालवावं, आणि सरकारला सांगावं की सर्वांनी या इथे, याचं ऑप्शन करा.